1999 साली निर्माण झालेल्या दोडामार तालुक्याला 2 दशक होऊन गेली. 21व्या वर्षी या ठिकाणी दोडामार तालुका पदार्पण करतोय. मात्र या 20 वर्षात दोडामार तालुक्याचा म्हणावा तसा कोणताही सर्वांगीण विकास झालेला दिसत नाही आहे. ना या ठिकाणी आरोग्याच्या योग्य सुविधा, ना बेरोजगाराची संधी, ना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी विकासाचं व्हिजन दोडामार तालुक्यात झालेलं दिसत नाही आहे. या संदर्भात या ठिकाणी आपल्याबरोबर कुंभरल गावचे सरपंच प्रवीण परब आहेत. त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी या विकासात्मक दोडामार तालुक्याची गती कशी असावी आणि सध्याच्या परिस्थितीवर या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. गेले 21 वर्ष आपण बघतोय दोडामारच्या तालुक्याची निर्मिती झाल्यापासून विकासाच्या प्रक्रियेमध्ये दुर्भाग्याने, दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागते की तसा विकास झालेला नाही. प्रामुख्याने मी याचा उल्लेख करेन, मी एक राजकारणी आहे, परंतु राजकीय इच्छाशक्तीचाही या ठिकाणी अभाव आहे. या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व राजकीय पक्षांचे जे फ्रंटचे पदाधिकारी आहेत, फ्रंटचे नेते आहेत, त्या मंडळीसुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे. एखादा विकासाचा मुद्दा आला की सर्व पर्यायाच्या पक्षाने, सर्व पक्षाच्या पर्याय जे नेते मंडळी आहेत त्यांनी एकत्र आले पाहिजे. या दोडामार्ग तालुक्याच्या भौगोलिक विकासाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या ठिकाणी काजू हे महत्त्वाचं उत्पन्न आहे. या काजू हा आपला काजू बाहेर कसा जाईल, एक्सपोर्ट कसा होईल, आणि त्या अनुषंगाने ही मोठी युनिट, प्रोसेसिंग युनिट या शासनाच्या माध्यमातून कशी उभ्या राहतील. इथला युवक आपले छोटे छोटे युनिट घेऊन इथे उत्पन्न होणारा, उत्पादित होणारा माल इथेच त्याचं प्रोसेसिंग होऊन त्याच्यापासून उत्पन्न कसं मिळेल, त्याचं कुटुंब कसं त्याच्यामागे सुधारेल, हा विचार करणे गरजेचं आहे. आणि प्रामुख्याने 21 वर्षाच्या कालखंडामध्ये संबंध गतीने चाललेला जो विकास आहे, विकासाला गती मिळेल. आता सरकारने जाहीर केल्याप्रमाणे जे 29 चौरस किलोमीटरचं जे क्षेत्र वनक्षेत्राखाली रिझर्व्ह झालेलं आहे, त्या माध्यमातून सुद्धा पर्यटना चालना देण्यासाठी या विभागातील सर्व नेते मंडळी असतील, प्रशासनाच्या स्तरावर पाठपुरावा करून जर पर्यटनाच्या माध्यमातून इथल्या युवकांसाठी जर रोजगार उपलब्ध करून देता येईल, तरीही ते करण्यासाठी आपल्याला या भविष्याच्यामध्ये आपल्याला खूप स्रोत आहेत. आणि त्या पद्धतीने MIDC सुद्धा आढळी MIDC सुद्धा हो घातलेली आहे. त्या अनुषंगाने सुद्धा सर्वांनी आपण राजकीय व्यक्तीने एकत्र येऊन MIDC जर इथे झाली तर आपला युवक इथेच थांबेल, इथेच काम करेल, आणि आपल्या शेतीभातीत काम करत असताना ही राज्य मंडळीलाच साथ येईल. नाहीतर आपण आता बघतो भोसले की सर्व जी गाव पातळीवरची घरं आहेत ती ओस पडलेली आहे. 2-3 म्हातारी माणसं, वयोवृद्ध माणसं घरात दिसतात, आणि गणपतीचा उत्सव असेल किंवा शिगमोत्सव असेल, याचवेळी गाव गजबजला दिसतो. याचं दुसरं कारण म्हणजे आपल्या युवकांना इथे रोजगार उपलब्ध नाही आहे. तो रोजगार ह्या काजू युनिटच्या माध्यमातून, हे कॉरिडॉरच्या माध्यमातून, MIDC च्या माध्यमातून, आणि कसे लघुउद्योग ह्या भौगोलिक परिस्थितीवर आधारित आपण कसं उत्पन्न करू, ह्या सर्व आपण नेते मंडळी राजकीय व्यक्तीने एकत्र येऊन शासन दरबारी ते कसं आपलं वजन वापरून ते करता येईल. आणि असं जर केलं तर जो 21 वर्षाचा संत गतीने, मंद गतीने चाललेला, कूर्मगतीने चाललेला जो विकास आहे तो निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये तो गतिमान होईल, आणि इथला युवक जो आहे इथेच थांबेल, आपल्या मातीमध्ये रमेल आणि आपल्या कुटुंबाला त्याचा आधार देईल, हा मला निश्चित विश्वास वाटतो. या ठिकाणी आपण पाहिलं कुंभरल सरपंच प्रवीण परब यांनी अतिशय परखड मत मांडलंय की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि या दोडामार तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर सर्व राजकीय पदाधिकारी, राजकीय नेत्यांनी आपले वैयक्तिक मतभेद विसरत एकोप्याने या ठिकाणी कार्य केल्यास दोडामार तालुक्याचा हा कुर्मगतीने चाललेला विकास हा सशाच्या गतीने या ठिकाणी निश्चितपणे वाढताना दिसेल. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी गोविंद सिरसाटचं जय भोसले.